नमस्कार मित्रांनो माझा बळीराजा या शेतकरी बांधवांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबा व मिळवा शेतीविषयक संपूर्ण अद्यायवत माहिती फक्त एका क्लिकवर पाहूयात पुणे बाजार समितीचे आजचे कांदा भाव त्यानंतर पाहूया दोनच मिनटामध्ये आजचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण कांदा भाव पाहूयात पुणे बाजार समितीमध्ये त्रेचाळीस गाड्यांची आवक दाखल झाली होती बिग गेस्ट्रॉस सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याच्या काही वकलांना नऊशे ते नऊशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे बाजार समितीमध्ये मिळाले आहेत आय पी बिग क्वालिटीचे कांदे आठशे ते आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर एवरेज क्वालिटीचे कांदे सातशे ते सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झाले आहेत मीडियम क्वालिटीचे कांदे सहाशे ते सहाशे साठ रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर गोल्टा गोल्टी पाचशे रुपयापासून सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज त्याला पुणे बाजार समितीमध्ये मिळाले आहेत त्यानंतर पाहूयात विजय जायबारे सरांनी दिलेला हवामानाचा अंदाज उत्तर महाराष्ट्र दहा जिल्हे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक काही भागात दोन दिवस किरकोळ ठिकाणी पाऊस पडेल रविवार सोमवारपासून पाऊस जोर धरेल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र चोवीस तासात किरकोळ ठिकाणी पाऊस पडेल मात्र सोलापूर सांगली काही ठिकाणी पाऊस आज उद्या राहील रविवारपासून पाऊस जास्त राहील पंधरा सोळा सतरा जिल्ह्याला कोल्हापूर रत्नागिरी रायगड मुंबई नाशिक अहमदनगर ठाणे पुणे पश्चिम नंदुरबार मराठवाडा काही भागात चोवीस तासात जोरदार पाऊस होईल बीड परभणी लातूर औरंगाबाद जालना काही ठिकाणी पाऊस पडेल तर बारा जिल्ह्याला पाऊस वाढेल चौदा पंधरा सोळा तारखेला औरंगाबाद बीड जालना परभणी लातूर उस्मानाबाद नांदेड या सर्व जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल विदर्भात पुढील छत्तीस तासात काही भागात पावसाची शक्यता आहे तर चौदा पंधरा सोळा तारखेला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर सर्वत्रच पाऊस पडेल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा